नमस्कार, मी राजेंद्र श्रीकृष्ण भट, गाव बेंशी, तालुका अंबरनाथ, पोस्ट कुळगाव, बदलापूरजवळ आहे हे, ठाणे जिल्ह्यात. मी सेंद्रिय शेती 1990 करतो आहे. आणि शेती करत असताना पहिल्यांदा दृष्टिकोन असा होता आणि अजूनही तोच आहे की आपल्या ताटातलं सगळं आपल्या शेतात तयार व्हावं. आणि ते करत असताना आपली शेती ही पर्यावरणाशी निगडीत असावी. परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीममध्ये शेती असते, तर इकोसिस्टीम तयार करणं आणि ते करत असताना स्वतःचं विषमुक्त अन्न तयार करणं ह्या उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण शेतीला सुरुवात केली. आपण आता जिथे बसलो आहे तिथे एकही झाड नव्हतं 1990 ते माळ जमिनीचं रूपांतर आपण चांगल्या शेतीमध्ये करावं हे उद्दिष्ट होतं. तर आधी खूप वाचन होतं, आताही वाचन आहे थोडंसं. तर त्या वाचनामध्ये काय करायचं आणि काय करायचं नाही पक्कं झालं होतं. तशावेळी माझ्यावरती प्रभाव दिलीप कुलकर्णी नावाचे एक पर्यावरणवादी आहेत, तर त्यांचं निसर्गाण नावाचं पुस्तक होत आहे, त्याच्यावर प्रभाव माझ्यावर खूप होता, अजूनही आहे. तर त्या निसर्गायणामध्ये काय करायचं नाही, जागतिक समस्या ज्या काय सुरुवात झाली, प्रदूषणाच्या समस्या, पर्यावरणाच्या समस्या, तर त्या कशा टाळायच्या, आपल्याला काय करता येईल ह्याच्यावरील त्याच्यामध्ये खूप माहिती आहे. तर ते ठरवलं की आपण शेती घेताना हे घेतली ते हे करायचं नाही. आणि आधी मी निसर्ग अभ्यासक असल्यामुळे त्यांना एकदा असं जाणवलं की अरे आपल्या ह्याच्यात आपला वाटा काहीच नाही आहे, आपण इथे काहीच तयार केलं नाही, आपण इथे येऊन फक्त प्रदूषणच करतो आहे, एक्सप्लॉयटेशन करतो आहे वेगळ्या प्रकारचं. मग आपण असं कधी करूया, मग ती संधी मिळाली आणि मी एकत्र कुटुंबामध्ये वाढलेलो आहे. एकत्र कुटुंबामधल्या सगळ्यांनी माझं एकंदरीत सगळा स्वभाव वागणूक बघून ठीक आहे, मला कर, तुला शेतीची आवड असेल तर कर. आणि तेव्हा काय झालं की आमच्या पूर्वजांची पुण्याच्या जवळ जागा होती आणि ते हिंजवडीच्या शेजारचं गाव, त्याच्यावर त्या जागेला किंमत होती 1990 आधीपासून. मग आम्ही ती जागा विकली आणि ही जागा विकत घेतली. आणि मग त्याच काळामध्ये पुण्यातलं आमचं जे घर होतं, मोठा वाडा होता 250 वर्ष जुना, तर रस्ता रुंदे तो पाडायला लागला. मग त्याचं सामान आणून आम्ही इथे घर बांधलं. तर तेव्हा सुरुवातीला 1.5 एकर जागा होती आणि 1.5 एकर जागेमध्ये सोयी काहीच नाही. आमच्या गावालाच तेव्हा रस्ता नव्हता, गावाला रस्त्यामुळे पूल नव्हते आणि आपल्या शेतावर येताना 2 ओढे ओलांडायला लागतात. आणि पावसाळ्यामध्ये सगळं पोहत यायचं, 2 ओढे पाणी असो नसो, मग बायका मुलं सगळ्यांना पोहत आणायचं. जास्त पाणी असेल तर बायकांना खांद्यावर घेऊन आणायचं. रस्ता नाही, शेतामध्ये वीज नाही, वीज नसल्यामुळे पाणी नाही. आणि हळू शेती करायला सुरुवात केली. तेव्हा शेती करताना काही फंटास्टिक आयडिया होत्या, 100% ज्ञान नव्हतंच, फक्त निरीक्षणात काय कळलं होतं, ते पुस्तकाचं वाचनात कळलं, हे सगळं पुस्तकी होतं की शेती म्हणजे काय असतं, खूप सोपं असतं. झाडं लावायची, निसर्ग झाडं वाढवतो, त्याला काही पाणी घालायचं, गुरांपासून संरक्षण करायचं, आगीपासून संरक्षण करायचं की झाडं वाढतात. पहिल्या वर्षी शेती आमच्या मार्चमध्ये ताब्यात आले आणि पावसाळ्यामध्ये कोकणात आपली जमीन असल्यामुळे पावसात आपण भात लावू पहिल्यांदा. म्हणून पहिल्यांदा 1.5 एकरला भात लावायचं ठरवलं. भाताचा स्वतःचा अनुभव किती तर 0. लावायला काकाच्या शेतात जायचो कधी कधी, म्हणजे लावणी वगैरे केलेली होती. तर आम्ही भात लावला आणि त्याच्यानंतर लक्षात असं आलं की ज्याने आम्हाला जमीन विकली ती त्या मालकाने आमच्या त्याच्या जमिनीतली चांगली माती काढून त्याच्या विटा बनवल्या होत्या आणि त्याचं घर बनवलं होतं. त्या मातीला कस नव्हता. तर 1.5 एकर जागेमध्ये आम्ही जो भात लावला, कमी दिवसाचा, कर्जात 184 म्हणून व्हरायची आहे, एकदम बारीक भात, शहरातला माणूस ना, त्याला बारीक भात खायची सवय, मग जरा फाईन व्हरायचं, म्हणजे त्याला नावच होतं कर्जत कोलम म्हणून. आणि त्या दिवशी आम्ही ज्या दिवशी भात कापला, तो भात कापल्यानंतर त्या दुपारपासून जो पाऊस सुरू झाला तो 4 दिवस पाऊस थांबलाच नाही. भात कापून झाला होता, 4 दिवस पाऊस थांबलाच नाही. आम्ही आज उलटा करायचा, परवाच उलटा करायचा, मग शेवटी आम्ही ओला भातच झोडला आणि ओला भात झडून त्याच्यातनं सगळी एवढी ढोर मेहनत करून त्यातनं 70 किलो भात झाला 1 एकरमध्ये. मग लक्षात आलं अरे आपलं काय खूप चुकतं आहे. मग हळूहळू जमिनीची सुपीकता कशी वाढेल, मग ते सुपीकता वाढवण्यासाठी गाई म्हशी आपल्याकडे असायला पाहिजेत. तर त्या काळामध्ये माझ्या इथे साठे नावाचे एक गुरु आहेत, ते म्हणाले आता तुला शेत घेतलंयस ना, आता तू एक म्हैस घे, त्याच्यातनं तुला शेण मिळेल, शेण आणि मूत मिळेल, त्याचा खेतीला फायदा होईल. मग ते शेण मुतासाठी आम्ही म्हैस घेतली आणि त्याचं डेली रिकरिंग सुरू केलं. त्या म्हशीतल्या दुधातले काही पैसे त्या डेली रिकरिंगला जायचे आणि त्याच्यातनं जे काही दर वर्षाला पैसे जमा व्हायचे
त्यात थोडीशी भर घालून आपण नवीन मेज घ्यायची. असं करता करता 8 वर्षामध्ये माझ्याकडे 5 म्हशी 2 गाई झाल्या आणि 40-50 लिटर दुधाचा व्यवसाय सुरू झाला. आणि त्याच्यात त्या व्यवसायामध्ये एवढा गुंतत गेलो की शेती राहिली बाजूला आणि गाई म्हशींचाच करणार दिवस जायचा. म्हणजे सकाळी माझा दिवस चालू व्हायचा 3:30 उठायचं, 4:15 दूध काढा सुरुवात करायची. सगळं दूध काढून झालं की इथून बदलापूरच 6 किलोमीटर लांब आहे, ते तेव्हा माझ्याकडे MET गाडी होती, त्यातनं सकाळी दूध घेऊन जायचं, 7 वाजता पोचवायचं, परत यायचं, आंघोळी वगैरे झाली की मशीनचा शेण गोठा करायचं, तोपर्यंत दुपार व्हायची, थोडा वेळ झोपायचं, परत दुपारी 3 दूध काढायचं 3:30 आणि ते डोंबीला घेऊन जायचं आणि परत त्याला 9 वाजायचे. मग शेतीचं झालं दुर्लक्ष. पहिली 2 वर्ष आम्ही शेतात काय होईल याचा विचार केला आणि 3र्या वर्षी म्हणजे 1993 शेतामध्ये जास्तीत जास्त कसं ताटातलं घेता येईल, तर आपण नारळ लावू, म्हणजे मग त्याच्यावर आपल्याला अनेक मित्रपिकं लावता येतील आणि मग आपण ते नारळाच्या सोबत बाचकीची मित्रपिकं घेऊ, नारळ मोठा असतो तिथे शेती करता येईल. असं करून आम्ही नारळ लावले, कृषी विभागाने मदत केली त्याला. मग नारळ लावले, मग त्याच्याखाली आंतरपिकं घेतली, मग स्वतःच्या मशीनचं शेण, घरोघरी सगळ्यांच्याकडे गुरं होती. आणि मग माझ्याकडे उन्हाळ्यामध्ये 100-150 बैलगाड्या शेण यायचं आणि तेव्हा स्वस्तही खूप होते, म्हणजे 20 रुपये माणसाची मजुरी होती, ते दिले की 1 बैलगाडीवर शेण यायचं 20 रुपयात. आणि मग ते सगळे शेण टाकून जमिनी सुपीक करत गेलं हळूहळू. आणि ते करत असताना नारळाच्यावर अजून काय काय पिकं घेता येतील, तर पहिल्या वर्षी भात घेतला, मग पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये आम्ही शेंगदाणा घेतला, तर एका जागी शेंगदाणा लावला होता, तिथे खूप छान 5 गुंठ्या शेंगदाणा लावला होता, जवळजवळ 4 गोणी शेंगा झाल्या. मग हाव सुटले की 5 गुंठ्यात एवढ्या शेंगा येतात, मग आपण एक एकरवर ते शेंगा लावू. आणि शेंगदाणा लावला आणि शेंगदाणा लावला तर आम्हाला 5 किलो शेंगा मिळाले नाहीत, कारण ते गावभरचे उंदीर, त्यांचे पाहुणे सगळे शेतात आले आणि त्याने आमचा शेंगदाणे खाल्ला आणि त्याच्यासोबत 40 नारळाची झाडं कुरतडून खाऊन टाकले. मग ते लक्षात आलं की असं काही गाव करेल ते चापला करायला लागेल, वेगळं काय आपण करू शकणार नाही, कारण उंदराला औषध घातलं की कुत्रे मारणार किंवा ते 20 जमीन राहणार. मग ते शेंगदाणा आम्ही बंद केला, मग त्या नारळाच्या सोबत आंतरपिकं घेत गेलो. मग 1994 आमच्याकडे वीज आली, तोपर्यंत नारळाचे 2 वर्ष झाले ते. आणि मग आम्ही साठेकाकांच्या ओळखीत आम्ही केळी लावली, आळेफाटा जाऊन केळीच्या कंद आणले आणि केळी लावली. मग त्यातनं झाडाची वाढ खूप चांगली व्हायला लागली. मग केळी लावली, सुरण लावले, हळद लावली, भाजीपाला करत होतो. असं करत असताना 97 शेजारचा म्हणून जागा विकायला आला, मग ती 2 एकर जागा घेतली. मग इथे नारळ लावलेत म्हणून दुसऱ्या जागेत आम्ही आंबे लावले. मग आंबे लावताना बांधाला आंबे लावले आणि मध्ये शेतं केली. डोळ्यासमोर अजून कायम डोक्यामध्ये चित्र शहरीच होतं की असं मोठं सगळं पाहिजे. मग ते छोटी छोटी एवढीशी शेतं वावरं, त्यात काय मजा नाही. ते छोटी शेत होती ते आम्ही JCB लावून मोठी केली, असे 8-10 गुंठ्याची शेतं केली आणि बघायला खूप छान वाटलं की काय मस्त JCB लागला, अशी सगळी माती झाली छान आणि बांधत सगळे. त्यावर्षी भाताचं पीक ते काय आम्ही आदल्या वर्षी आलं ते पण नाही आलं, कारण सगळी सुपीक माती खाली गेली. मग परत पहिलं असून सगळे शेणखत आणा त्यात घाला, असं करत ती JCB मोठी केली, जमीन दुरुस्त व्हायला आम्हाला 10 वर्ष लागली. मग त्या काळामध्ये भात शेती कळत गेली, जमीन सुपीक होत गेली आणि एक काळ असा आला की तालुक्याला भाताच्या उत्पादन स्पर्धेमध्ये माझा 2रा नंबर आला. मग तिथे किती भात झाला, तर 1 गुंठ्याला 67 किलो भात झाला, जो आधी 1 एकरला 70 किलो झाला होता. तर हा 67 किलो म्हणजे जवळजवळ 6.7 टन एवढा भात 1 हेक्टरी झाला. आणि तोसुद्धा त्यावर्षीच नवीन एक जात आली, ती संकरित भात आला त्यावर्षी आणि त्याचे कर्जत केंद्राने सह्याद्री म्हणून जात काढली होती, ते आम्ही लावली होती. आणि माझ्या उंचीचा भात आत गेलो तर दिसणार नाही, छान आला. मग ते 2 वर्ष तो भात केला आणि नंतर जसं जसं माझा अभ्यास वाढत गेला तसं तसं लक्षात होत गेलं की अरे संकरित आपल्या चालणार नाही, आपल्याला बियाणाची स्वयंपूर्णता तयार होणार नाही. मग ते त्या काळात आम्ही बांधाला आंबे लावले ते, आता 1 शेत आम्ही भाताचं कमी करत गेलो, एवढा भात करायचा काय.
पहिले असे 10 गुंठ्यात नवीन भात आंबा लावला, मग त्याच्या पुढचे असे परत आंबा लावला. आज मग ते करत असताना सुरुवातीला सांगितलं तसं शहरातला प्रभाव भयंकर की आंबा महाग कुठला तर हापूस, आपण हापूस लावू. आणि मग शेती अभ्यास केल्यानं लक्षात आलं की हापूस हा सगळ्यात कमी उत्पन्न देणारा भाताची जात आहे, पैसे खूप आहेत आंब्याचे. तो अरे म्हातारा आहे तर जरा हवा ढगाळ झाली की तो आजारी पडतो, त्याला कीड लागते, रोग लागतात. डोक्यात हेच होतं की आपल्याला वेगळ्या गोष्टी पाहिजेत. मग आम्ही बांधाला वेगळ्या जाती लावल्या होत्या ऑलरेडी, की आता माझ्याकडे आंब्यामध्ये जवळजवळ 55 प्रकार आपण लावलेत. त्या 55 प्रकारामध्ये रसाचा आंबा, कापून खायचा आंबा, लोणच्याचा आंबा, आणि मग तो आंबा साधारण 15 मेपासून 1 ऑगस्टपर्यंत आपल्याला आंबा येत राहतो, जे खाऊन आपण समाधान होतं. मग त्या आंब्यामध्ये रिकामी जागा ठेवायची नाही म्हणून त्याच्यात खाली पिकं होते. आता हे जे आहे आंब्याची मोठी वाढलेले जुनी झाडं आहेत, आपण हे लावलेत 97 हे हापूसशी जाते सगळ्या. आणि त्याच्या 2 आंब्याच्यामध्ये आपण खाली एक पाण्याचा सर काढला आहे, त्याच्यातनं आपल्याला पाणी द्यायची व्यवस्था केली आहे. सराच्या एका बाजूला अननस आहेत, दुसऱ्या बाजूला सुरण आणि हळद आहे. आणि आंब्यावरती आपण काळी मिरी लावली आहे की जी कालांतराने वरती वाढेल. आता हे सुरणाचं झाड मेले आणि ते झाड मेले की 8-15 दिवसात कुजून जातं, मग कळत नाही ते खाली सुरण आहे का. मग त्या शेजारी आपण काठी लावून ठेवतो आणि मग नंतर सेवा हळद खोदायला घेऊ, त्या सुरणही खोदले जातात आणि त्याच्यातनं आपल्या जमिनीखालचे कंद मिळतात. आणि ते जवळजवळ 6 महिने भाजी तशी खाऊ शकतो आपण. अननस, हळद, सुरण आणि आंब्यावरती आता मिरी लावली आहे. ते मिरी तुम्हाला या झाडावरती दाखवत आहे. हे इथे मी सांगितलं जसं नार आंब्यावरती आपण आता काळी मिरीची रोपं लावली आहेत यावर्षी, की अजून 3 वर्षात ते सगळ्या खोडांवरती काळी मिरी असेल आणि काळी मिरीचं उत्पादन आपल्याला मिळेल. आंबाही मिळेल, काळी मिरी मिळेल आणि वेगवेगळे प्रकारचे वनस्पती तिथे असल्यामुळे सूर्यप्रकाश जास्त असं गोळा झाला आणि आपल्याला धोका कमी झाला की एकाच वेळेस 5 प्रकारचे पिकं तिथे आहेत. म्हणजे थंडी पडली नाही आणि आंबा आलाच नाही तरी हळद, अननस, सुरण आणि काळी मिरी याच्यातनं उत्पादनातून आपल्याला नक्की फायदा होणार आहे आणि बायोडायव्हर्सिटी तयार होणार आहे. मग हिवाळ्यामध्ये कडधान्य, उन्हाळ्यामध्ये भाजीपाला आणि त्या पाईपलाईन करून शेतातनं सगळ्यांना पाईपलाईनने पाणी फिरवलं होतं आणि त्यातनं हळूहळू वेगळी पिकं, वेगळ्या भाज्या. मग गावातल्या बायका आमच्याकडे बऱ्याच बायका येऊन आमची भाजी घेऊन जायच्या आणि शहरात विकायच्या डोक्यावर. मग तेव्हा आम्ही भाजीपाला खूप करायचो. ते करत असताना या जमिनीत चांगलं काय होईल, कुठली भाजी चांगली, त्याची जात कुठली चांगली होईल, मग वर्षभराचं भाजीपाल्याचं नियोजन असायचं. असं करत करत 5व्या वर्षी आमच्या शेतातनं आमच्या बऱ्यापैकी गोष्टी भागायला लागल्या आणि 6व्या वर्षी आम्हाला विकायला उपलब्ध व्हायला लागल्या. कडधान्यापासून मोहरीपर्यंत आणि आंब्यापासून नारळापर्यंत आपल्या शेतात होतं. तर तोपर्यंत नारळाची लागवड जी 93 केली होती ती साधारणपणे 2000 उत्पादन यायला सुरुवात झाली. तसं मग जसे जसे नारळ वाढत गेले तसतसं नारळाच्या खाली आंतरपिकं घेत गेलो. मग नारळामध्ये सुपारी घेतली, मग आधी केळी लावलीच होती. हे 1 एकर नारळाच्या मित्र पिकांची बहुसरे बहुपिक पद्धतीची रचना आहे. याशिवाय नारळ, सुपारी, काळी मिरी, कॉफी, कोको, दालचिनी, ऑल स्पाइसेस, मिरी, केळी, अननस, लेंडी पिंपळी, जमिनीवरती जमिनीच्या खाली हळद आणि सुरण असे वेगळे प्रकार आहेत आणि ते प्रत्येक झाडावरती शक्य तिथे आपण मिरी सोडलेली आहे. या बहुस्तरीय बहुपिक पद्धतीमध्ये आपण नारळ चढून काढत नाही, नारळ पडलेले असतात ते गोळा करतो
आणि झाडाचे पडलेले सगळे अवशेष तिथे जागेवर खोदायची प्रक्रिया चालू होते. 1997 आपण इथे कुठलंही सेंद्रिय खत घातलं नाही किंवा खणलं नाही आहे. आणि जे काही केळीची झाडं तुटली, झावळ्या पडल्या, सुपारीची सोपटं पडली, ते सगळं जागेवर कुजतं. आणि ते कुजत असताना त्याच्यात असंख्य जीवाणू आणि जमीन पोकळ होते आणि त्याच्यामध्ये मातीमधले असंख्य जीवाणू तयार होतात आणि त्यांनी माती सच्छिद्र करून पडणाऱ्या पावसाचं सगळं पाणी जमिनीत जिरतं. आता एक केळीचं झाड कुजतं आहे, त्याला साधारण 3 वर्ष, 2.5 ते 3 वर्ष लागतात. त्याला वाळवी लागत नाही बरं का, आणि केळीला तर ते फायबर कुजवण्यासाठी वेगळे घटक असतात. आता हे जे आहे याच्यातली सच्छिद्र माती आणि त्या मातीचा वेगळा सुगंध असा त्या येतो आणि हे पोकळपणा एवढा वाढतो, मातीची सच्छिद्रता एवढी वाढते की जमिनीमध्ये एरिएशन खूप वाढतं आणि ॲरेबिक म्हणजे प्राणवायूसहित जीवाणू आणि बुरशा खूप वाढायला लागतात. झाडाचे पडलेले अवशेष, झाडाची खोडं जागेवरच कुजली पाहिजेत आणि कुजून त्याचं रूपांतर पूर्ण पावडरमध्ये भुशामध्ये होतं आणि ते जमिनीची सुपीकता आणि अन्नद्रव्याचं स्थिरीकरण खूप मोठ्या प्रमाणात होतं. मग जसं ते झाड असेल कशाचं आहे त्याच्याप्रमाणे ते कुजायची क्रिया कमी जास्त प्रमाणात वेगाने होत असते. ज्यात हे नारळाचे सोडणं आहेत, हे नारळाचे सोडणं हळूहळू कुजतात, तर साधारण त्याला 2 वर्ष लागतात आणि 2 वर्षामध्ये ते कुजून खालच्या माती जी असते ती न नांगरतासुद्धा आपण हाताने विधवर खोदू शकतो. करवंटी कुजायला सगळ्यात जास्त वेळ लागतो आणि करवंटीवरती एक वेगळ्या प्रकारच्या बुरशा वाढतात आणि त्या बुरशा हळू कुजवायला लागतात. त्याच्या आधी सोडून कुजलं, मग त्याच्यानंतर करवंटी कुजली आणि माती जी आपल्याला दिसते ही छान माती तयार झाली. आणि लक्षात घ्या आपण 93 तिथे खोदलं नाही आहे कुठलंही. आपण नारळाच्या सोबत 4 नारळांच्यामध्ये जायफळ किंवा कोको किंवा ऑल स्पायसेस किंवा दालचिनी असं लावलेलं आहे. आता हे जे दिसतं हे कोकोचं झाड आहे आणि कोकोच्या झाडाला आता फुलं यायला लागले आहेत. अजून आपल्याकडे कोको लागला नाही आहे पण खोडावरती बारीक फुलं येतात, छोटी छोटी फुलं असतात आणि नारळाच्या एवढं खोडावरती फळ येतं आणि त्याच्यातल्या बियांच्यापासून कोको तयार करतात आणि त्या कोको ही जी फुलं दिसत आहेत ही कोकोची फुलं आहेत आणि त्या फुलातल्या बियांपासून म्हणजे फळातल्या बियांपासून कोको पावडर तयार करतात. आणि मग हे सगळं करत असताना एक नियम लक्षात ठेवला होता की आपल्याला तिथे पडले तिथेच कुजवायचे. मग ते पडलेले अवशेष सगळे तिथेच कुजून हळूहळू जमिनीची सुपीकताही वाढत गेली. गांडुळाने जमीन एवढी पोकळ केली की पुढे पाणीच सरकेना, मग आम्ही त्याला स्प्रिंकल केलं. तर या सगळ्या गोष्टीतनं खूप एक एक समाधान मिळत गेलं आणि शिकायला खूप मिळत गेलं. आणि मग ते करत असताना आता आपल्या लिंबापासून भातापर्यंत सगळं आपल्या शेतात आपण बनतो.